मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा हा माझा महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा फुलांचाही देशा महाराष्ट्र देशा। मित्र हो कविवर्य गोविंदाग्रज यांचं महाराष्ट्राचं वर्णन करणारी ही सुरेख व चपकल कविता। आज ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे अवघ्या विश्वाचं महाराष्ट्राकडे लागून राहिलेलं लक्ष, याचं कारण महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ। नमस्कार, मी आहे विक्रम आणि आपण पाहत आहात इंडिया लीडर। तर आजच्या भागामध्ये आपण याचा थोडासा आढावा घेणार आहोत। मित्र महाराष्ट्र हे राज्य पूर्वीपासूनच देशामध्ये अग्रेसर राहिलेलं राज्य, यातील सामाजिक जाणीवा, राजकीय जाणीवा व इतर घडामोडी यामुळे महाराष्ट्रीयन माणूस हा नेहमीच राजकीय सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ राहिलेला आहे। संत चळवळ असो, त्याच्यानंतर 16व्या शतकामध्ये मुघल सत्तेविरुद्ध उभे ठाकलेले छत्रपती शिवाजी महाराज असो व त्यानंतर इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रातील समाजसुधारक, विचारवंत, तत्ववेत्ते यांनी केलेली कामगिरी असो, यामुळे महाराष्ट्र हा देशामध्ये अतिशय महत्त्वाचं राज्य समजलं जातं। म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी त्याच्याकडे जगाचं लक्ष लागतं। म्हणूनच या राजकीय उलथापालथीचे केंद्र असलेले एकनाथ शिंदे हे अगदी पाकिस्तानामध्ये ट्रेंडिंगमध्ये आलेत, यात काही नवल वाटायला नको। तर त्याचा आपण आढावा घेऊयात। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडी नावाचं सरकार अस्तित्वात आलं। 3 भिन्न भिन्न विचार व्यक्तिमत्व असणारे पक्ष हे एकत्रित आले व हे सरकार अस्तित्वात आलं। सुरुवातीला असं कुणाला वाटलं नव्हतं की हे सरकार 1-2 महिने टिकेल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती कालावधी टिकू शकेल, परंतु बघता बघता या सरकारने 2.5 वर्ष पूर्ण केली। या सरकारच्या समोर अनेक अडचणीही आल्या, अगदी त्याच्यामध्ये कोरोना संकट असेल, भीषण पूर परिस्थिती असेल किंवा चक्रीवादळाने दिलेला तडाखा असेल, या साऱ्यांना बाजूला सारून बळकट होत टक्के टोनपे खात हे सरकार टिकलं अस्तित्वात राहिलं। परंतु त्यानंतर आत्ता नुकत्याच झालेल्या परिषद व राज्यसभा या इलेक्शनमध्ये या सरकारला काही प्रमाणामध्ये माघार घ्यावीशी लागली किंवा यांच्या उमेदवारांची हार झाली। याच्यामुळे सुद्धा हे सरकार अस्थिर होईल असं काही नव्हतं, परंतु मग असं काय घडलं की याच्यामुळे हे सरकार अशा प्रकारे आता अस्थिरतेच्या टोकावरती आलेलं आहे। याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेलं पक्षाविरुद्धचं बंड। आज असं बोललं जातं की 35 पेक्षा जास्ती आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत। मित्र या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवं की हे बंड करणं आणि तेही शिवसेनेसारख्या पक्षाच्या विरुद्ध बंड करणं ही सोपी गोष्ट नाही आहे। याला कारण शिवसेनेची जडणघडण। शिवसेना हा तसा राजकीय पक्ष कमी व सेना जास्ती वाटतो। शिवसेना म्हणजे 3 दुबळ्यांचा आवाज, शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांची फौज, शिवसेना म्हणजे आपल्या नेतृत्वाचे आदेश ऐकणारे कार्यकर्ते, आणि अशी ही कार्यकर्त्यांची सेना असणारी म्हणजे शिवसेना। हा पक्ष आज ज्या प्रकारे चालतो तो कार्यकर्त्यांच्या जीवावरती चालतो। म्हणूनच या युवा कार्यकर्त्यांच्या मधूनच शिवसेनेमध्ये नेते निर्माण झाले। मग याच्यामध्ये अगदी पक्ष सोडून गेलेले नेते असोत अथवा आता पक्षामध्ये असलेले नेते असोत, शिवसेनेने नेहमीच अशा लोकांना नेते केलेले आहे जे अतिशय तळागाळामधून वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक रचनेमधून आलेले आहेत। मग अगदी शिवसेनेला सोडून गेलेले नारायण राणे असोत, छगन भुजबळ असोत व आत्ता एकनाथ शिंदे असो, या सर्वांचा सामाजिक आर्थिक स्तर हा वेगवेगळा होता। शिवसेनेने त्यांना नेता बनायची संधी दिली व राजकीय पटलावरती एका वेगळ्या प्रकारे शिवसेनेचा उदय झाला। मग ते 95 शिवसेनेचं सरकार अस्तित्वात आलेलं असो व त्याच्यानंतर भाजपच्या सोबत गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलेलं काम असो व त्याच्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार अस्तित्वात आलेलं असो, शिवसेना ही कायमच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये राहिली। परंतु शिवसेनेने हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा कधीही सोडलेला नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शिवसेनेसारख्या पक्षाविरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात बंड होतं त्यावेळेस साहजिकच त्याची चर्चा ही देशभर व जगभर व्हायला लागते। मग असं अचानक काय झालं असावं की अचानकपणे इतक्या मोठ्या आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड केलं? मग याला वेगवेगळी कारणं समोर येत आहेत, पक्ष नेतृत्वानं न दिलेला वेळ असो किंवा पक्ष नेतृत्वानं त्यांच्या मागण्या ज्या काही असतील त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष असो, ईडीच्या नोटिसा असोत वा आमदारांना दाखवली गेलेली काही प्रलोभनं असो। मित्र या सगळ्यांवरती आपण बोलत राहू, आपण याचा आढावा वारंवार घेत राहू। आपण पाहत राहा इंडिया लीडर।
धन्यवाद।